नमस्कार, मी ज्ञानेश्वर करत पाटील। आज आपण सिंजेंटाचे दोन प्रोडक्ट बघणार आहोत, एक म्हणजे इसाबियन आणि दुसरं म्हणजे क्वांटिस। तर हे कशा पद्धतीने काम करतात, तर सुरुवातीला आपण इसाबियन बघू, त्यानंतर आपण क्वांटिस बघू, आणि सगळ्यात शेवट व्हिडिओच्या शेवटाला आपण या दोन्हीची कंपॅरिझन करणार आहोत, तुलना करणार आहोत की कशा कशा पद्धतीने काम करतात आणि याच्यामध्ये फरक नेमका काय आहे, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण सुरुवात करतो इसाबियन। तर इसाबियन हे काय आहे, तर हे टॉनिक प्लस पीजीआर आहे। तर आपण टॉनिक कधी वापरतो, आपण माणसांना टॉनिक कधी वापरतो, ज्यावेळेस आपण आजारी असतो किंवा कमकुवत होतो, अशक्तपणा विकनेसेस आपल्याला येतो, त्याच पद्धतीचं पिकाचं सुद्धा असतं। आपलं पीक जर आजारी असेल, आपलं पीक कुपोषित असेल, इतर पिकाप्रमाणे त्याची वाढ होत नसेल, ते कमजोर असेल, तर आपण टॉनिक वापरतो। तर ते टॉनिक म्हणून हे इसाबियन मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं। आता हे टॉनिक प्लस पीजीआर आहे। तर पीजीआर म्हणजे काय, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर। आता हे वाढ नियंत्रक आहे, अतिरिक्त जी झाडाची वाढ होते ती थांबवून त्याला फुटव्याकडून कळीकडे, कळीकडून फूल फळ याच्याकडे नेण्याचं काम किंवा त्यामध्ये हे कार्य करतं झाडामध्ये इसाबियन। तर याला आपण दुसरं म्हणजे आपल्या ऍग्रीकल्चर लँग्वेजमध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवतं आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आपली झाडाची वाढवतं, अशा पद्धतीचं हे काम करतं। तर याच्यामध्ये घटक कुठकुठले आहेत ते आपण सर्वप्रथम बघून घेऊ। तर या सिंजेंटाचं जे इसाबियन टॉनिक आहे याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहे 7.9%, त्यानंतर फार्मोलॉजिकल ऑर्गॅनिक आहे याच्यामध्ये 57.1%, त्यानंतर ईएन टोटल आहे 8.7%, अशा पद्धतीचं याचं टेक्निकल आहे। त्यानंतर हे कुठे मिळतं, तर आपल्या जिथून आपण बी बियाणे खतं घेतो त्या ठिकाणून हे मिळतं। याचं जर पॅकिंग जर बघायचं गेलं तर 100 मिली 100 ml, 250 ml, 500 ml आणि 1 लिटर अशामध्ये याचं पॅकिंग आपल्याला अवेलेबल होईल। आणि त्यानंतर याची किंमत जर बघायला गेलं तर 900 ते 1000 रुपये पर लिटर, म्हणजे एका लिटरची किंमत याची 900 ते 1000 रुपये आहे। त्यानंतर आता याचा जो डोज आहे, डोज आपण कशा पद्धतीने घ्यायचा फवारणी करताना, तर एकरी 300 मिली हे वापरलं तर चालतं, किंवा एका पंपाला 15 लिटरच्या पंपाला आपण हे 25 ते 30 ml किंवा 30 ते 35 ml फवारू शकतो। त्यानंतर आता याचे फायदे काय काय आहेत ते आपण बघू। तर जे शेंगवर्गीय पिकं आहेत आणि जे फळवर्गीय म्हणजे बागा जे आहेत, बागायती, तर त्याच्यामध्ये हे त्याची गुणवत्ता वाढवण्याचं काम करतं। त्यानंतर कीटकनाशक तणनाशक आपण जे फवारतो, आणि कधी कधी शेतकऱ्याकडनं, माझ्याकडनं सुद्धा कधी कधी अशा चुका झालेल्या आहेत की काय होतं, कधी एखादा रिकमेंडेड डोज नसतो आणि तो आपण फवारतो, कधी कधी आपण जास्त कीटकनाशक टाकतो, कधी कधी आपण एखादी समजा उडीद असेल तर त्याला एखादा स्ट्रॉंग आर्म चालत नाही, डायक्लोसिलोम 84WD त्याला चालत नाही, तरी आपण तिथे स्प्रे करून पाहतो आणि मग उगल्यानंतर ते उगून तर येतं, परंतु त्याला स्क्वॉर्चिंग होते, त्याची वाढ मंदावते, ते कुपोषित होतं, आणि मग अशा वेळेस इसाबियनचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात। आणि जवळपास हे जे रिझल्ट देतं, हे रिझल्ट 15 ते 18 दिवस किंवा 10 ते 15 दिवसामध्ये हे रिझल्ट दाखवायला सुरुवात करतं। म्हणून जे आपलं पीक बिघडलेलं आहे, ज्याची सेटिंग बिघडलेली आहे, वाढ थांबलेली आहे, अशा याला हे पूर्व स्थितीमध्ये आणतं, इतर पिकांप्रमाणे त्याची क्वालिटी मेंटेन करण्याचं काम करतं, त्याचबरोबर आपल्या पिकाची हे ग्रोथ आणि जी ग्रीनरी त्याच्यामध्ये वाढवतं। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्मी किंवा थंडीमुळं जे पिकाची क्वालिटी खराब होते, तर त्या ठिकाणी ती मेंटेन ठेवण्याचं काम सुद्धा हे इसाबियन टॉनिक आणि प्लस पीजीआर हे करतं। याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहे, अमायनो ऍसिड आणि याच्यामध्ये पोषक तत्व असलेलं एक बायोस्टिम्युलन्स प्रोडक्ट आहे हे। तर साहजिकच आहे, अमायनो ऍसिडमुळे फुलांची संख्या वाढते, फुलांची संख्या वाढली म्हणजे आपलं फळांची संख्या वाढणार, फळधारणा आणि आपसुकच उत्पादन वाढणार, झाडांची ताकद वाढणार, बायोस्टिम्युलन्स एक प्रोडक्ट असल्यामुळं। तर साहजिकच आहे, याच्यातून एक दुसरी गोष्ट घडते ती म्हणजे झाडाची रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि फुलगळ सुद्धा झाडांची होत नाही। त्यानंतरच याचे जर फायदे बघायचे झालं, तर हे महत्वाचा मुख्य फायदा तोच आहे की हे जे स्क्वॉर्चिंग होते किंवा जी पिकाची क्वालिटी एकदम खराब होते, वाढ थांबते आणि बऱ्याच वेळेस दुबार पेरणी करण्याची वेळ आपल्याला त्या ठिकाणी येते। तर त्या ठिकाणून यानं माझा अनुभव स्वतःचा की ते पीक यानं वापस आणलेलं आहे, असं इसाबियन टॉनिक आहे। आणि याचा वापर जर करायचा झाला तर याचा वापर कधी करायचा, तर आपण साहजिकच हे टॉनिक आहे, ज्यावेळेस याची आपल्याला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये याला वापर करू शकता। परंतु याच्यामध्ये जे पीजीआर आहे, तर त्या प्रामुख्याने याचा वापर जर करायचा झाला आपल्याला, तर पिकांच्या फुलांच्या अवस्था सुरू व्हायच्या
चार पांच दिवस आधी किंवा पिकांची फुलांची अवस्था सुरू झाल्यावर लगेच आपण याचा वापर करू शकतो। आणि हे जे आहे हे जे इसाबियन आहे तर हे आपण मायक्रोन्यूट्रिएंट किंवा वॉटर सोल्युबल खतं विद्राव्य खतं किंवा कीटकनाशक या दोन्ही तिन्ही सोबत हे टाकून आपण याला फवारणी करू शकतो। याचे कुठलेही साइड इफेक्ट होत नाही किंवा हे त्याच्यासोबत सुद्धा रिझल्ट देतंय। आता ही झाली इसाबियनची माहिती। आता आपण जे दुसरा प्रोडक्ट आहे आता आपण आतापर्यंत सिंजेंटा कंपनीचं इसाबियन बघितलं। आता क्वांटिस तुम्हाला सांगतो आणि मग शेवटाला आपण यांची कंपॅरिझन करू। आता क्वांटिस काय आहे तर क्वांटिक सिंजेंटाचं एक प्रोडक्ट आहे। तर मुळात आपण इसाबियन काय होतं टॉनिक प्लस पीजीआर आणि क्वांटिस काय आहे पीजीपी प्लस मायक्रोन्यूट्रिएंट आहे। आता पीजीपी म्हणजे काय प्लांट ग्रोथ रेग्युलेटर नाही होत, पीजीपी म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणजे काय हे झाडाची वाढ नियंत्रणात करत नाही तर हे झाडाला वाढ होण्यासाठी मदत करतं। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या झाडाची वाढ योग्य होत नसेल त्या ठिकाणी प्लांट ग्रोथ प्रमोटर आपण वापरतो। आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर मायक्रोन्यूट्रिएंट आहे। तर मायक्रोन्यूट्रिएंट काय काम करतात तर आपल्या झाडाला दष्टपुष्ट करणं त्याला ताकद देण्याचं काम मायक्रोन्यूट्रिएंट करत असतात। तर म्हणून मुळात हे काय काम करतात हे झाडाची वाढ करणं त्याचबरोबर झाडाला मायक्रोन्यूट्रिएंट देणं हे दोन कामं हे करतात। तर याच्यामध्ये याचं टेक्निकल काय आहे किंवा याच्यामध्ये कंटेंट काय आहे ते बघायचं झालं तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे 15-20%, यामध्ये अमायनो ऍसिड आहे 2%, याच्यामध्ये ऑर्गॅनिक नायट्रोजन आहे 0.7%, त्यानंतर याच्यामध्ये फॉस्फोरस आहे 0.5%, आणि पोटॅशियम आहे 6.5%, आणि कॅल्शियम आहे 1%। अशा पद्धतीचं याच्यामध्ये कंटेंट आहेत। आणि याला आपण आंबा डाळिंब द्राक्ष कपाशी मिरची टोमॅटो ऊस मका धान कांदा याचबरोबर सर्व प्रकारचे सोयाबीन असेल त्याच्यानंतर कापूस असेल त्यानंतर आपलं भाजीपाला वर्गीय जे पिकं आहेत त्याच्या त्याला फवारू शकतो। आणि याचं जी फवारणीचे अवधी आहे तर याचा फवारणीचा अवधी तोच आहे जो की फुलांची अवस्था यायच्या आधी 4-5 दिवस किंवा फुलांची अवस्था आल्यानंतर 1-2 दिवसामध्ये याची आपण फवारणी करू शकतो। आता याचं जर डोस जर बघायचं झाला तर प्रति एकर 400 मिली आपण याला फवारणी करू शकतो आणि प्रति 15 लिटर पाण्याला आपण याला 50-60 ml आपण याची फवारणी करायची आहे। त्यानंतर याचे फायदे जर बघायचे झाले तर पिकाला हिरवेगार टवटवीत ठेवण्याचं काम हे करतं, त्याचबरोबर पिकांची वाढ व्यवस्थित करण्याचं काम हे करत असतं, त्याचबरोबर पीजीआर नाहीये तर हे पीजीपी आहे तर पीजीपी आहे हे तर त्यामुळे आपल्याला पहिले आपण बघितलं की वाढ हे प्रमोट करतं वाढायला झाडाला प्रमोट करतं म्हणजे वाढायला मदत करतं। त्यानंतर पिकाला मजबूत करणं फुटू येण्यासाठी प्राधान्य देतं हे पिकाला, त्याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता सुद्धा हे वाढवतं। त्यानंतर याची किंमत जर बघायची झाली तर 400 ml ची किंमत जवळपास 325 रुपये आहे तर 1 लिटरची किंमत 800-900 रुपये आहे। आता भाग बदलल्यामुळं पहिले जे इसाबियनची किंमत सांगितली किंवा आता क्वांटिटीची किंमत सांगतोय तर भाग बदलली किंमत बदलत जाते मार्केटमध्ये 50, 100, 200, 100 अशा पद्धतीने कमी जास्त किंमत होत राहते ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या। त्यानंतर याला तुम्ही जसं आपण इसाबियनला फवारतो तसं विद्राव्य खतासोबत कीटकनाशकासोबत याला आपण फवारणी करू शकतो। फक्त फवारणी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 2 ते 3 पेक्षा जास्त जे रासायनिक औषधं आहेत त्याचा फवारा करू नये, त्याच्यामुळं पिकाला स्कॉर्ची होण्याची भीती असतं। आणि दुसरं म्हणजे पिकाला रिझल्ट आपल्याला ज्यासाठी फवारणी करतो तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही। अशा पद्धतीचे आता हे इसाबियन आणि क्वांटिस हे दोन्ही आपण बघितलेले आहेत। आता या दोन्हीतला फरक आपण बघणार आहोत की हे का या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे। तर सगळ्यात पहिलं म्हणजे सिंजेंटा कंपनी आहे, त्या कंपनीचे दोन प्रोडक्ट आहेत, या साईडला इसाबियन आहे या साईडला क्वांटिस आहे। तर हे पीजीआर आहे हे पीजीपी आहे। पीजीआर म्हणजे काय प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे म्हणजे काय ती जी अतिरिक्त झाडाची वाढ होतं ती थांबवतं आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडून रिप्रोडक्टिव्ह ग्रोथकडे म्हणजे फुटव्यांकडनं कळ्या फुलांकडे झाडाला नेतं। आणि हे जे आहे क्वांटिस ते पीजीपी आहे म्हणजे ते झाडाची वाढ जर कमी असेल तर ती वाढ करण्यासाठी मदत करतं। त्यानंतर इसाबियन मध्ये काय आहे तर टॉनिक आहे आणि क्वांटिस मध्ये काय आहे तर मायक्रोन्यूट्रिएंट आहे म्हणजे हे टॉनिकचं काम करतं। टॉनिक काय काम करतं मी आधी बोलताना सांगितलंय आणि मायक्रोन्यूट्रिएंट काय काम करतात हे सुद्धा मी सांगितलं हे याचं वेगळंपण आहे। त्यानंतर याच्यामध्ये याचा प्रति एकर डोस 400 ml आहे
तर याचा सुद्धा प्रति एकर रोज 300 ml आहे, 100 ml न कमी आहे. म्हणजे इसाबियनचा 400 ml आणि क्वांटिटचा 300 ml आहे. त्यानंतर फवारणीची वेळ काय आहे, तर आपण मी इसाबियन सांगितले तुम्हाला गरज जेव्हा भासेल त्याची, जेव्हा तुमच्या पिकाची क्वालिटी खराब होईल, जेव्हा तुमच्या पिकावर कुठला अटॅक येईल, अटॅक म्हणजे हाच की बाबा मायक्रोन्युट्रिएंटची कमी पडणं किंवा ते कुपोषित होणं, कमजोर होणं, त्यावेळेस तुम्ही ते टॉनिक त्याचं वापरू शकता. आणि त्याचं जे पीजीआर आहे तर ते तुम्ही फुलांच्या अवस्थेच्या आधी किंवा फुलांच्या अवस्था आल्यानंतर लगेच ते फवारू शकता. पण हे जे आहे प्लांट ग्रोथ प्रमोटर, जे क्वांटिटीज आहे या साईडला दिसतंय ते, तर ते क्वांटिटीज आपण फुलांची अवस्था सुरू झाली किंवा त्याच्या आधी लगेच फवारू शकतो. ते कधी फवारायला आपल्याला चालणार नाही, फुलांची अवस्था सुरू होण्याच्या टायमाला किंवा फुलांची अवस्था सुरू झाल्यानंतर नंतरच ती फवारणी आपल्याला करायचं आहे. त्यानंतरच आहे इसाबियन, जे पिकाला आपण ओव्हरडोज होतात किंवा काही प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेस आपण स्कॉर्चिंग होते, तर त्यावेळेस तणनाशकाचा हेवी डोज झाला किंवा तणनाशकाचा डबल हात गेला, तर अशा वेळेस आपण हे इसाबियन वापरू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटीज वापरता येणार नाही आणि स्कॉर्चिंग झाल्यानंतर आपल्याला क्वांटिटीज आपण वापरू शकत नाही. त्यानंतरचा आहे तर याचा जो रोगप्रतिकार क्षमता हे झाडाची इसाबियन वाढवते, क्वांटिटी सुद्धा रोगप्रतिकार क्षमता वाढवते, परंतु क्वांटिटीच्या तुलनेत इसाबियन हे रोगप्रतिकार क्षमता जास्त वाढवते. आणि दुसरं म्हणजे याची किंमत जी आहे, जो रिझल्ट आपण पहिले रिझल्ट बघू, इसाबियनचा रिझल्ट जो दाखवायला सुरुवात करतो ते 13 ते 18 दिवसाच्या दरम्यान याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होते, त्याच तुलनेमध्ये याचा 10 ते 18 दिवसाच्या दरम्यान याचा सुद्धा आपल्याला रिझल्ट दिसायला मिळतो. क्वांटिटीचा इसाबियनचा 13 ते 18 दिवस आणि क्वांटिटीचा जवळपास 13 ते 18, म्हणजे जवळपास सारखा म्हटलं तरी चालेल, बॅलन्स केलं तरी चालेल. त्याच्यानंतरचा आहे याची किंमत, तर इसाबियनची किंमत 800 ते 900 रुपये प्रति लिटर आणि क्वांटिटीची किंमत काय आहे तर 900 ते 1000 रुपये प्रति लिटर, म्हणजे जवळपास 100-200 रुपयानं क्वांटिटीज तुम्हाला महाग पडते. त्यानंतर शेवटचं जे आहे की जे आपलं इसाबियन आहे हे कीटकनाशक, त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियंट खते, मायक्रोन्युट्रियंट आणि एनपीके म्हणजे खतं याच्यासोबत फवारणी करायला चालतं आणि क्वांटिटीज सुद्धा त्यासोबत फवारणी करायला चालतं. परंतु एकंदर जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा इसाबियनचा होतो आणि आपण इसाबियनमध्ये टॉनिक सुद्धा आहे आणि ते पीजीआर सुद्धा आहे. हल्ली प्रॉब्लेम वाढ झाडांची वाढ जी होते ती थांबवण्यासाठी चा प्रॉब्लेम असतो. शक्यतोवर कुणाची वाढ खुंटत नाही, जिथे वाढ खुंटायला लागली त्या ठिकाणी प्रमोटर वापरायचं आणि ज्या ठिकाणी वाढ अतिरिक्त होते त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबून रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ करे, फुलं फुटव्यांची अवस्था संपून कळ्यांच्या अवस्थेकडे येण्यासाठी आपण इसाबियन वापरू शकतो. हा जर तुम्ही अगदी जुन्या शेतकऱ्याला सुद्धा विचारलं तरी सुद्धा ते तुम्हाला इसाबियन आणि क्वांटिटीज बद्दल हे सांगेल किंवा इसाबियन बद्दल त्याचे खूप चांगले अनुभव आहेत ते सांगेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, साईड असलेलं बेल आयकॉन दाबा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर या ठिकाणी सुद्धा आपण हे व्हिडिओ अपलोड करत असतो. जर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ आमचे बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फॉलो करा. त्याचबरोबर अजून तुम्हाला कुठल्या विषयावर आपण व्हिडिओ बनवले पाहिजेत आणि कुठली माहिती अगदी जी या व्हिडिओमध्ये दिली तशी हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो, आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद.